दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। अंबड पोलिसांनी एक आरोपी व चार विधी संघर्षित बालकांकडून 64,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। दिनांक 13 व 14 ऑगस्ट रोजी वैभव इंडस्ट्रीज मधून हँड कटर मशीन, नट बोल्टची बोरिंगची गोणी आदी 64,000 रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेला। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी अंबड पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन आरोपी गुणवंत बलसाने व 4 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केलाय। पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भागीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस शिपाई योगेश शिरसाट, मुकेश गांगुर्डे, तुषार देसले, प्रवीण राठोड, किरण सोनवडे, प्रशांत नागरे यांनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली। अधिक तपास पोलीस हवालदार परदेशी, पोलीस शिपाई शेख हे करीत आहेत। पंकज सोनार, दक्ष न्यूज, अंबड, नाशिक।